नक्की तुम्ही काय करणार आहात मॅडम? तो आत बसून डायना आंटींची वाट बघतोय ना. मी डायना आंटी बनून जाणार. डायना आंटीचा आवाज आहे. डायना आंटी, 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 प्लीज उठा. डायना आंटी, डायना आंटी, काय झालं डायना आंटीला? त्याने त्याने डायना आंटीना मारण्याचा प्रयत्न केलाय. आणि मी शिरीन आंटी सुद्धा दिसत नाहीये. हा मपल तर शिरीन आंटींचाच आहे. शिरीन आंटी गायब आहेत म्हणजे त्यांनीच डायना आंटीना मार. शाबू काहीतरी बोलू नकोस तू. हे बघा आता कुठलीच शक्यता नाकारताय. आपल्याला शिरीन आंटीना शोधायला चल. पण तो माणूस पकडला गेल्यावर डायना आंटीवरती हल्ला कसा झाला? याचाच अर्थ तुम्ही ज्या माणसाला बांधून ठेवलंय तो खुनी नाहीये. कावेरी हेच म्हणत होती. किंवा मग कदाचित आपला गैरसमज होतो. तो माणूस एक नाहीये, त्याचा आणखी साथीदार असू शकतो. पण जर तसं नसेल तर श्री नांटीनेच डायना आंटीना घेतली गेले. जे काही घडलंय ते डायना आंटी शुद्धीवर आल्याशिवाय नाही करू शकत. तुम्ही एक काम करा प्लीज, तुम्ही डायना आंटीना शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करा, आम्ही श्री नांटीना शोध. चल छान. डायना आंटी, डायना आंटी, शिड्रो मनक्का, आपण इथं त्यांच्या आधी आलोय खरं. आता फक्त हे बघायला लागेल की हे जीत सर कसे येतात आणि कुणाबरोबर येतात त्यावर नजर ठेवायला पाहिजे. नाही फक्त एवढंच नाही, ते कोणाला फोन करतात किंवा त्यांना कोणाचे फोन येतात हे सुद्धा महत्वाचं. आपण लंच झाल्यावर त्यांच्या घरी जाऊया. अगं तोच तर प्लॅन आहे आपला. पण त्यांच्या बरोबर नाही, त्यांच्या नकळत. हा म्हणजे अलीबाबाच्या गुहेत खुलजा सिमसिम म्हणायचं आणि घुसायचं म्हणजे कळल हे जीत सर खरंच चांगले माणूस आहेत का मॅडम बरोबर गेम खेळतात. आला अलीबाबा आला. चल चला. आज तू तो आगाऊपणा करतोयस ना, त्याबद्दल तुला शिक्षा. हा कोण माणूस आहे? तुला मागेच वॉर्न केलं होतं पण ऐकलं नाहीस तू माझं. त्यापुढे जर तू अस्मिताला मदत करायच्या भानगडीत पडलास ना तर जिवंत नाही ठेवणार तुला मी. अरे शेवटची वॉर्निंग आहे तुला. जीत सरांना मारतोय. ही काहीतरी वेगळी भानगड आहे, आपल्याला जायला पाहिजे तिथे. काय झालं सर? कोण होता तो? सर सावकाश. म्हणाली गाडीत पाणी आहे का? सर सावकाश जी. सर सर काय झालं? कोण होता तो? कोणी मारला सर? माहित नाही. सर पाणी सावकाश. बड्डू दारू कडा पण गाडी करा.
मनाली बसलो. शिरीन आंटी स्वतःहून बाहेर गेल्या की त्यांना कोणीतरी नेलं. मॅडम शिरीन आसपास कुठेच नाहीये. हो या बाजूलाही नाहीये. कुठे गेले असतील त्या. तो शुद्धीवर आला. याद राख स्प्रे मारीन पुन्हा. ब्लड फेक. हॅलो बांध बांध परत बांध. मला अजून किती वेळ बांधून ठेवणार आहे तुम्ही. तुम्ही कायद्यापासून पळू शकणार नाही. आता आपल्यालाच पोलिसांची भीती दाखवतोय. निष्पाप वृद्ध स्त्रियांना मारणारा विकृत खुनी तू. तू काय आम्हाला कायद्याची भाषा सांगतोयस. कोणी मी नाहीये. कोणी तुम्ही दोघे आहात. आजपासून मी बघतोय तुम्ही आळीपाळीने वेषांतर करून खून करतायत. मीच संभ्रमात पडलो. नेमका कोणी स्त्री आहे की पुरुष आहे म्हणून संभ्रमात पडलोय. म्हणजे कोण आहेस कोण तू. मी इन्स्पेक्टर रणदिवे आहे. काहीतरी बोलू नकोस. या फेमस प्रायव्हेट डिटेक्टिव्ह अस्मिता मॅडम आहेत. इन्स्पेक्टर आहे असं सांगून तू यांना फसवू शकत नाही. मी अस्मिता मॅडम आहात. खरंच विश्वास ठेवा. मी इन्स्पेक्टर रणदिवे आहे. पूळ कोसळ्याचं कळलं म्हणून तो आढावा घेण्यासाठी मी सोनपूरहून फोन केला. इथला लँडलाईन बंद होता आणि मोबाईललाही रेंज नव्हती. म्हणून इथे काही प्रॉब्लेम झाला की काय हे बघण्यासाठी मी पोहोचपोत इथपर्यंत आलो. स्मिता मॅडम आणि शामू त्या रूम कडे गेल्या. का गेल्या असतील. तो शुद्धीवर तर आला नसेल. जर तू खरंच इन्स्पेक्टर आहेस तर या केंद्राच्या मेन बिल्डिंग मध्ये का नाही आलास. इथे या रूम मध्ये का आलास. ही खोली डायना नावाच्या एका वृद्ध स्त्रीची आणि तू इथं लपून बसला होतास म्हणूनच मी डायना आंटींचा गेटअप करून इथे आले. खरं सांग कोण आहेस तू आणि इथे का आलायस. मॅडम या पुण्याबद्दल इथल्या लोकांमध्ये खूप गैरसमज आहे. त्यांनी दिलेलं संशयास्पद व्यक्तीचं वर्णन त्या बाईशी जुळणार होत. आम्ही समजत होतो की कोणीतरी विकृत पुरुष वेषांतर करून खून करतोय. मी त्या बाईला या रूम जवळ बघितलं आणि तिलाच खुनी समजलो. पण त्यानंतर ती मला दिसलीच नाही म्हणून मी इथेच दबा धरून बसलो. त्यामुळे तुम्ही जेव्हा वेश बदलून आलात तेव्हा मी तुम्हाला खुनी समजलो आणि तुमच्यावर अटॅक केला. माझा ऐकाड आणि या केंद्रातले सगळेच जण सांगू शकतील की मीच अस्मिता अग्नी होती. तू जर खरंच पोलीस इन्स्पेक्टर असशील तर तुझं ऐकाड कुठे आणि रिव्हॉल्वर ते कुठे. माझ्या रिव्हॉल्वरचा प्रॉब्लेम झालाय. ते सोनपूर चौकीत माझ्याकडे ऐकाड आहे. तुम्ही मला सोडा मी दाखवतो. तुला जेव्हा बेशुद्ध केलं ना तेव्हा पूर्ण झडती घेतली तुझी. तुझ्याकडे काहीही नाही. ओळखपत्र सुद्धा नाही. उलट हा दोरखंड सापडला. मग आम्ही कसा विश्वास ठेवायचा तुझ्यावर. तुम्ही खरंच फार हुशार डिटेक्टिव्ह आहात. कोंडीत पकडणारे प्रश्न विचार. मला कौतुक नकोय. पुरावा हवाय. इथे सर्व आलबेल आहे की नाही हे बघण्यासाठी मी रिव्हॉल्वर न घेता आलो. आणि मला वाटेत हा दोर मिळाला घेतला मी. ऐकायचं काय. आपण तुमच्या तालमीत चांगलं तयार झालाय. माझा ऐकाड माझ्या जॅकेट मध्ये वॉटरप्रूफ वॅलेट मध्ये आहे. माझा हात मोकळा करा मी दाखवतो. तू खरंच पोलीस इन्स्पेक्टर असशील तर तुझी माफी मागेल. पण जर नसशील
तर तुझी खैर नाही. त्या खुनाने अस्मिता आणि शामूला काही केलं तर नसेल ना? झालं पुन्हा तू वाईट बोललीस. बोगस कार्ड नाहीये ते. इथे फोन चालू असता तर तुम्हाला कन्फर्म करता आलं असतं. आता तरी तुम्हाला माझ्यावर विश्वास ठेवावाच लागेल. ओके. तुम्ही सांगितलेलं त्याच ठिकाणी तुमचं अकॅडमी आलं. आता पुढे आणखी काही संशयास्पद घडेपर्यंत तरी मी तुम्हीच इन्स्पेक्टर आहात त्यावर विश्वास ठेवते. मॅडम म्हणजे हे इन्स्पेक्टर आहेत आपण यांना सोडताना. इन्स्पेक्टर साहेब आम्ही जे काही केलं त्यासाठी वी आर सॉरी. सॉरी म्हणू नका मॅडम. या सिच्युएशनला तुम्ही योग्य असंच वागलात. पण आता आपण एकमेकांवर विश्वास ठेवायला हवा. कारण खुनी इथे केव्हा येऊ शकतो? खुनी इथे येऊ शकतो नाही, खुनी इथे येऊन पोहोचलाय. काय? हा आणि त्याने आमच्या केंद्रातले मोहिनी काकी आणि जमना त्या दोन म्हाताऱ्या बायकांना मारले. तुमच्या हालचाली संशयास्पद वाटल्या म्हणून आधी आम्ही तुम्हालाच खुनी समजलो होतो. आणि आम्ही जेव्हा तुम्हाला बांधून ठेवत होतो तेव्हा त्याने डायना आंटीलाही मारण्याचा प्रयत्न केला. आणि आता अपश्रीन नावाच्या एका वृद्ध बाईला त्याने गायब केले. मग आपण त्यांना शोधायला हवं, डायना आंटींशी बोलायला हवं. हो पण डायना आंटी आत्ता बेशुद्ध आहे. त्या शुद्धीवर आल्यावरच कळेल नेमकं काय घडलं ते. हो डॉक्टर. नाही जीत सर अजून शुद्धीवर नाही आले. पण त्या शुद्धीवर आल्यानंतर मी गोळ्या देते त्यांना. मला विचारायचं होतं की एक्सरे वगैरे काढण्याची गरज आहे का? बर. बिल्डअप आपण काय ठरवलं होतं आणि काय झालं? लंचनंतर आपण जीत सरांच्या घरी गुपचूप जाणार होतो. तो माणूस आयत्या वेळेला आला आणि त्यांनी सरांवरती हल्ला केला म्हणून सरांना आपल्या घरी आणायला लागला. जीत सरांनी मॅडमना मदत केली म्हणूनच त्यांच्यावर हल्ला झाला. पण एखाद वेळेस जजमेंट चुकू शकतं ना म्हणा. आणि आता त्यांच्यावरचा संशय पूर्णपणे गेलाय. जायलाच हवं कारण जीत सर योगायोगाने नाही मॅडमशी बोलून मग त्यांना भेटायला आले होते. हे तुला कोणी सांगितलं? अरे मगाशी नेटवर्क आलं आणि अचानक सगळे मेसेजेस आले त्यात एक मेसेज मॅडमचाही होता. मे बी ऑन द वे असतील तेव्हा मॅडमनी मेसेज पाठवला असणार. त्यांनी लिहिलंय की जीत सर तुम्हाला सरप्राईज देणार आहे, त्यांच्याबरोबर लंचला जा पण सरप्राईज दिलंय असं दाखव. तुम्ही तुमची मनातली भीती काढून टाका आणि मला सांगा गळा आवळण्याचा प्रयत्न कोणी केला? मी भिंतीकडे तोंड करून झोपले होते आणि ते सगळं अचानक झालं. माझा गळा कोणी आवळला ते मला कळलंच नाही पण त्या व्यक्तीच्या अंगात खूप पावर होती. गळा आवळण्याचा प्रयत्न कसा झाला? आय मीन काय वापरलं होतं गळा आवळण्यासाठी? हा मफलर
हा शिरीनचाच मफलर आहे आणि यांच्यावर हल्ला झाला तेव्हापासून शिरीनच गायब आहे. याचा अर्थ नाही नाही शिरीन कशी असेल. नाही नाही मी म्हटलं ना तुम्हाला त्या व्यक्तीच्या अंगात खूप पॉवर होती आणि शिरीन तर किती ओल्ड आहे ना. मी शिरीनला डायरेक्ट खुनी ठरवत नाहीये पण कधी कधी एखाद्या सामान्य माणसात सुद्धा गुन्हा करताना एक अमानुष शक्ती येते. शिरीनवर माझा संशय ती खुनी नसेल पण कदाचित त्याची साथीदारही असू शकते किंवा कदाचित त्या खुन्याने आपल्याला गोंधळात टाकण्यासाठी मुद्दाम शिरीन आंटींचा मफलर वापरला असेल तर आणि कदाचित शिरीन आंटी सुद्धा संकटात असतील. हो ही शक्यता आहे. हो आपल्याला ताबडतोब शिरीन आंटींना शोधायला हवं आणि त्या खुन्याला सुद्धा. चला तू इथेच थांब तू आमच्या सोबत येऊ नकोस. का शामूने अगदी सुरुवातीपासून मदत केली आहे मला. आय नो मॅडम पण डायना आंटी खूप घाबरल्यात तेव्हा त्यांच्या मदतीसाठी थांबू द्यायला. पण मॅडम मी शामू तू इथेच आणि सरोज मॅडम तुम्ही सुद्धा इतर बायकांबरोबर त्यांची काळजी. हो मी लक्ष ठेवेन पण ऑफिसला बाहेरून कडे नका लावू. बाहेरून कडे म्हणजे म्हणजे मला वाटलं आमच्यापैकी कोणी बाहेर येऊ नये म्हणून तुम्हीच बाहेरून कडे लावली की काय. नाही मी अशी बाहेरून कडे का लावेन आणि जरी लावली असते तरी तुम्हाला सांगितलं असतं त्याबद्दल. मग कोणी कडे लावली असेल. कदाचित डायना आंटींच्या मदतीला कोणी येऊ नये म्हणून त्या खुन्यानेच बाहेरून कडे लावली असेल. किंवा शिरीनने हे शिरीन आंटी सापडल्याशिवाय नाही का त्यांना शोधायला. चला सरोज कशावरून हा माणूस इन्स्पेक्टर आहे. हा त्याचा साथीदारही असू शकेल. कशावरून म्हणजे त्याच्याकडे आयकार्ड आहे. आयकार्ड फेक असू शकत ना. आणि अस्मिता मॅडमनी ह्या माणसावर विश्वास ठेवलाय त्या त्याला इन्स्पेक्टर समजतात पण त्यांनी अस्मिता मॅडमला काय केलं तर. काय हो काय झालं. तुम्ही कुठे गायब झाला होता. अहो मला वाटलं तिथे कोणीतरी आहे म्हणून मी तिथे गेलो होतो बघायला पण कोणीच नव्हतं. चला मोहिनी राजेंना इथेच लटकवलं होतं. झाडाला लटकवलं.
सुरुवातीला आम्हाला वाटलं की त्यांनी आत्महत्या केली, पण खरं तर मृत्यूच्या काही वेळापूर्वीच त्या खूप पॉझिटिव्हली बोलल्या होत्या, त्यामुळे त्यांनी अचानक आत्महत्या का केली असेल असा प्रश्न आम्हाला पडला. पण मग जमनाची डेड बॉडी सापडली आणि मग कळलं की मोहिनीताईंना सुद्धा त्या खुन्यानेच मारलंय आणि तो खुनी इथपर्यंत पोहोचलाय. मॅडम, हॅट्स ऑफ टू यू, खूप चांगल्या पद्धतीने ही परिस्थिती हाताळली. खुन्याला जर तुमच्यावर संशय आला असेल ना, तर खुनी डूक धरून बसला असेल तुमच्यावर. बट रिलॅक्स, मी आहे, तुमच्यासोबत आहे. बाय द वे, जमनाची बॉडी कुठे सापडली तुम्हाला? चला दाखवते. प्लीज. कुठे होता तुम्ही इतक्या वेळ? का काय झालं या डायनांटी? वर काय म्हणते? काय झालं डायनांटी? आपण त्या इन्स्पेक्टर रणदिवेवर ट्रस्ट करतोय, पण मला तर त्याचाच डाऊट वाटतो. तो म्हणतोय की तो इन्स्पेक्टर आहे, बट व्हॉट इज द प्रूफ? हा सरोज, त्यांच्याकडचं आयकड बोगस असेल तर? पण तसं असतं तर अस्मिता मॅडमना कळलं असतं ना. कसं कळेल? त्यांच्याकडे काही मशीन आहे का आयकड खरं आहे की खोटं आहे ते शोधायचं? त्यात फोन पण बंद आहे, नाही तर त्यांनी पोलीस स्टेशनला फोन करून खात्री करून घेतली असते. मला तरी डायनांटी म्हणतात ते पटतंय. द वे ही वॉज स्टेअरिंग ॲट मी, मला तर त्याची नजर पाहूनच भीती वाटली. आणि मगाशी बघितलं ना, मी त्यांच्यासोबत जात होतो, तो मला म्हणायला नको येऊ इथेच थांब, त्याला ना मी अस्मिता मॅडम सोबत असायला नको होत. त्यांनी तिला काय केलं तर गॉड विल नेव्हर फॉरगिव्ह अस. हो, अस्मिता मॅडम ना मीच बोलावलंय, ही माझी जबाबदारी आहे, मला त्यांना सावध करायलाच हवं. येते मी. त्या क्रिमिनलनी शिरीनला मारलं असेल आणि आता मलाही मारेल. मुहूर्त बघणार आहे, घ्या गोळी. गोळी कशाला? म्हणजे आता मी ओके. आता तुम्ही ओके म्हटलं, तुम्ही आय एम फाईन आहे असं म्हणावत म्हणून गोळी घ्या. बरं, घेतो. थँक्स. तुम्ही तिथे वेळेवर पोहोचलात म्हणून मी वाचलो. मला एक कळलं नाही, तो तुमच्यावर हल्ला करणारा आठदण माणूस कोण? नाही, मी नाही सांगू शकत, कारण त्याने हेल्मेट घातलं होतं, मी त्याचा चेहराही नीट पाहू शकलो नाही. ह्याआधी सुद्धा मला अस्मिताला मदत केलीस याद राख अशा धमक्या आल्या होत्या, त्याही दोन तीन वेळा, पण मी लक्ष नव्हतं दिलं. सर, तुम्हाला धमक्या आल्या होत्या त्या डायरेक्टली फोनवरून आल्या होत्या की मेसेज थ्रू आल्या होत्या? म्हणजे तुम्ही जर मला नंबर दिलात तर मी तो नंबर ट्रेस करून त्याचा नाव आणि पत्ता शोधायचा प्रयत्न करतो. नाही, त्याने धमकीच्या टाईप केलेल्या चिठ्ठ्या पाठवल्या होत्या, जशा अस्मिताला यायच्या ना तशा. म्हणजे तुमच्यावर हल्ला केला तोच मॅडमला त्रास देत? नाही, मला नाही वाटत तो अस्मिताला त्रास देणार नसेल, त्याचा कोणीतरी खास असेल म्हणजे असा माझा अंदाज. असो, निघायला हवं, उशीर होतो. जी सर. हो तर आम्ही सोडायला येतो तुम्हाला. हा, मी ड्राईव्ह करीन ना. अरे नो थँक्स, पण मी जाईन एकटा, आय एम फाईन. आणि मला काही संशयास्पद वाटलं तर मी तसा मेसेज ऐक. यू प्लीज टेक केअर. टेक केअर. बाय सर. बाय.
विंचू विंचू होता इथे विंचू सरोज मॅडम एक एक मिनिट काय झालं काय नाही मी अशी येत होते तेव्हा मला त्या मागच्या झाडाच्या आड कुणीतरी लपल्यासारखं दिसलं म्हणून मी तुम्हाला हाक मारली झाडाच्या मागे इन्स्पेक्टर साहेब तुम्ही प्लीज जरा तिथे जाऊन बघता का हो हो थांबा तुम्ही काय झालं सरोज मॅडम तुम्ही अशा घाबरलात का आणि अडखळत का बोलताय कारण मी खोटंच सांगितलं तुम्हाला मॅडम मला तिथे कोणी दिसलं नव्हतं मग त्यांना तिथे का पाठवलं कारण मला तुमच्याशी एकटीशी बोलायचं होतं आमचा असा संशय आहे की हा जो माणूस गेला ना तो खरा पोलीस अधिकारी नाही आहे तो कोणीतरी खुनी किंवा खुन्याचा साथीदार असावा आणि डायना आंटी आणि शामूची तर खात्री झाली की हा भला माणूस नाही आहे म्हणून अहो म्हणूनच तर त्यांनी शामूला सोबत घेतला नाही आणि शिरीनवरही संशय घेत होता तुम्ही त्याच्यासोबत फिरताय ना म्हणून काळजी वाटली मॅडम तो तुम्हाला सुद्धा काहीही करू शकतो रिलॅक्स हे बघा काळजी करू नका मी सावध आहे आणि हे बघा माझ्या हातात हा स्प्रे जर कोणीही दगाफटका करायचा प्रयत्न केला तर हा स्प्रे मारून मी त्या माणसाला बेशुद्ध करू शकते इनफॅक्ट या माणसाला जज करण्यासाठी आणि याच्यापासून तुम्हाला धोका होऊ नये म्हणून तर मी त्याला इथे लांब घेऊन आले पण तरी मॅडम झाडाच्या पाठीमागे तर कोणीच नाही पण यांना कोणीतरी दिसलं म्हणजे नक्कीच कोणीतरी असणार मॅडम तुम्ही एक काम करा तुम्ही यांच्यासोबत जा मी शोधतो हा आणि हो ही विजल हे घ्या काही धोका वाटलास वाजवा मी ताबडतोब अस्मिता मॅडम डायना आंटी जरा पॅनिक झाल्यात आणि तुम्हाला बघितल्याशिवाय त्यांना बरं नाही वाटणार येत आहे ना हो रणदिवे साहेब मी यांच्यासोबत जाते आणि डायना आंटींना भेटते तिथेही एक नजर मारते आणि मग परत इथे येते नाही नाही तुम्ही तिथे थांबला तरी चालेल मी शोधतो ना इकडे पण शामू कुठे शामू मॅडम तू इथे काय करतोस आणि डायना आंटी कुठे आहेत मॅडम कुणी आपल्याला मारेल या भीतीने डायना आंटी खूप घाबरल्या होत्या मग मला एक आयडिया सुचली मी त्यांची हॅड घालून कुणाला फसवायला इथे झोपलो म्हणजे कुणी आला तरी तो माझ्यावर हल्ला करेल आणि आंटी सेफ राहतील हो आणि ही आयडिया डायना आंटीना पण खूप आवडली होती पण आता डायना आंटी आहेत कुठे त्या वॉशरूमला जाऊन मग सगळे जमले तिथे जाणार होते त्यांना सगळ्यांची सोबत हवी होती त्या तिथेच असतील मॅडम एक मिनिट सरोज मॅडम डायना आंटी सगळ्या जणी आहेत तिथे आहेत का बघा सर प्लीज हो मी तुम्हाला एवढी मदत केली तुम्ही माझ्याकडे असं संशय नाही का बघतो
संबंध असेल? कोण आहे? मी आहे सरोज मॅडम. तुम्ही सापडला? आणि शिरी? नाही अजून. डायना आंटी कुठे? ते आल्या होत्या ना इथे? नाही, इथे तर कोणीच नाही आलं. बर, बघते मी. तुम्ही दार लावून घ्या. सरोज मॅडम आल्या काय आणि गेल्या काय काही समजलंच नाही. शिरीन ते सापडल्या नाहीतच. उलट डायना आंटी गायब झाली. आधी तू दाराची कडी तर लाव. डायना आंटी तर तिथे नाही आहेत. याचा अर्थ तू खोटं बोलतोस. नाही मॅडम, तिथे जाते असं सांगून गेले होते. त्या तिथेच असतील. आपण आपण शोधूया त्यांना. एक मिनिट, तू इथेच थांबायचंस. सरोज मॅडम चला. मॅडम खरंच मी त्यांना काहीच केलेलं नाही. मॅडम काही केलं नाहीयेस ना, मग घाबरतोयस कशाला? जोपर्यंत डायना आंटी सापडत नाहीत आणि त्या सेफ आहेत हे कन्फर्म होत नाही तोपर्यंत तू या खोलीच्या बाहेर पडायचं नाहीयेस. कळलं मॅडम? सरोज मॅडम तुम्ही इतर बायकांसोबत थांबा. मी डायना आंटींना शोधते. एक मिनिट, तू इथेच थांबायचंस. कळलं? तिकडनं हल्लास तर याद राख. चला सरोज मॅडम. काहीच नाही केलं मॅडम. मॅडम 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 मी खरंच काही नाही केलं. मॅडम मॅडम दार उघडा ना. मॅडम मॅडम मी काही नाही केलं डायना आंटींना. मॅडम मॅडम दार उघडा ना. मॅडम का कोणून ठेवलंय? मॅडम दार उघडा ना. शामूचा आवाज आहे ना. शामूला कोणी बांधून ठेवलंय? तो ओरडतोय. म्हणजे शामू कोणी आहे? कोण? मी सरोज मॅडम. अस्मिता मॅडम, अस्मिता मॅडम, आता डायना आंटींचा मफलर आहे. हा म्हणजे आंटी पुन्हा त्यांच्या रूम कडे गेले असतील. बट कुणी त्यांना जबरदस्तीने नेलं नसेल ना. आपण जायला हवं. हो चला. एक एक मिनिट. एक काम करा, तुम्ही रूम कडे बघा. मी आत बघते. मला असं वाटतं त्या ग्रिलच्या कुलपाचा काहीतरी प्रॉब्लेम आहे. मी पण येतो तुमच्यासोबत. हा चल. एक मिनिट मॅडम, पण जर डायना तिकडे असेल तर? तुम्ही एक काम करा, तुम्ही तिथे चेक करा, मी इथे आत बघते. ठीक. हा पण मॅडम काही धोका वाटला तर प्लीज कळवा. हो. तो इन्स्पेक्टर खुनी असेल तर आपण इथेच सेफ आहोत ना. मला तर अस्मिताचं वाईट वाटत. तिने माझं ऐकलंच नाही. पण तू वर का आलीस? अग मागून कोणीतरी माझा मफलर जोरात खेचला, मग मी घाबरले आणि वर आले तर चक्करच आली ग. शिरीन, मगाशी मफलरने तूच माझा गळा आवळला नव्हतास ना? आता डायना आंटींचा चष्मा आहे. याचा अर्थ डायना आंटी टेरेसवर आहे. डायना, मी तुझा गळा का ओळेन? खरंच तू माझा गळा का आवळशील? ते काम तर माझा आहे ना.
हा भिन्न नंबरचा चष्मा म्हणजे डायना आंटी तुझा मफलर खेचून मीच तुला इथे कोंडलं त्या जमनाला पण मीच मारलं मोहिनीला पण मीच फासावर लटकवलं आणि आता तुझा नंबर आहे कोण आहेस तू आणि डायना बनून इथे का आलीस आणि इथल्या वृद्ध असाह्य स्त्रियांना का मारत होतीस तू काय बिघडवलं होतं यांनी तुझं मारणार अशीच मारणार ह्या अशा सगळ्या बायकांना मी असंच मारणार गळा आवळून अशा अशा म्हणजे कशा ह्या अशा थेरड्या बायका त्यांच्या खोट्या साक्षीमुळे माझा निर्दोष नवरा गुन्हेगार ठरला आणि फाशी झाली त्याला कोण आहे तुझा नवरा मिहिर जयकर आणि मी डायना नाहीये मिहिरची बायको आहे तनया मिहिर जयकर म्हणजे तो विकृत रेपिस्ट माझा नवरा रेपिस्ट नव्हता त्याला गोवलं गेलं या सगळ्यात या असल्या हलकट ठेरड्या बायकांनी त्याच्या विरुद्ध साक्ष दिली म्हणून फाशी झाली त्याला मग मी ठरवलं माझ्या नवऱ्याच्या मृत्यूचा बदला घ्यायचा सोनपूर मध्ये एकही थेरडी बाई शिल्लक ठेवायची नाही वेचून वेचून एकेकीला मारायचं ठरवलं त्याच प्रकारे ज्या प्रकारे माझ्या नवऱ्याला मारलं गेलं फासावर लटकवून त्या बायकांना सुद्धा मी अशाच वेदना देणार ज्या वेदना माझ्या नवऱ्यानी मरताना सहन केल्या होत्या म्हणून मग इथल्या बायकांना मारण्यासाठी मी स्वतः एक म्हातारी बनून आले डायना गोन्साल्विस इथल्या सगळ्या बायकांना संपवायचं ठरवलं जमनाला मीच मारलं मोहिनीला जीव देताना मीच वाचवलं होतं पण मग मीच तिला फासावर लटकवलं कारण मला स्वतः तिला मारण्याचा तडफडून तडफडून मरताना बघण्याचा आनंद घ्यायचा होता दुसऱ्यांना मरताना तडफडताना पाहून विकृत आनंद होतो तुला अगं तू सुद्धा तुझ्या नवऱ्यासारखी विकृत आहेस ज्यांना मारलंस त्यांनी काय बिघडवलं होतं तुझं काय चूक होती त्यांची
तुझ्या नवऱ्यावर कोणताही अन्याय झालेला नाहीये, मला माहिती आहे त्याची केस। तो एक विकृत रेपिस्ट आणि खुनी होता असा आरोप त्या बायकांच्या स्टेटमेंटमुळे नाही तर सीसीटीव्हीच्या भक्कम पुराव्यानिशी करण्यात आलाय, म्हणून त्याला शिक्षा झाली। आणि तरी अशा विकृत रेपिस्ट नवऱ्याचा पुळका येतो तुला? अगं सगळ्यात आधी तर तू जा विचारायला हवा होतास त्याला। आणि त्याही पेक्षा वाईट ह्या गोष्टीचं वाटतंय की त्या केशी यांचा कुठलाही संबंध नसताना या निष्पाप वृद्धांना मारत सुटली तू। या अशा विकृत बाईशी बोलण्यात काय अर्थ आहे? विकृती हा शब्द हिच्यासाठी कमीच आहे, कारण विकृती माणसात असते आणि ही माणूस नाहीये, पशु आहे, पशु, एक पिसाट गुन्हेगार आहेस तू। हिच्या नवऱ्याप्रमाणेच हिला सुद्धा कायद्याने शिक्षा होईल, कारण गुन्हा कधीच लपत नाही आणि गुन्ह्याला माफी नाही।